तुम्ही ईडी सीबीआय आयटी काहीही वापरा पण हे सरकार 5 वर्ष सत्तेतून हटणार नाही. महागाई विरोधात महाराष्ट्रभर दौरा करणार असल्याचा इशारा शरद पवार यांनी दिलाय. माझं स्वच्छ मत आहे, आज तुम्हाला ईडी सीबीआय आयटी काही वापरा पण हे सरकार 5 वर्ष सत्तेतून हटणार नाही. केंद्रानं जनतेला वाऱ्यावर सोडलं, त्यामुळे या जनतेचं दुःख कमी करता येईल, त्यांच्यावरील ओझं कमी करण्यास मी जिल्हा जिल्ह्यात जायचं ठरवलंय. जिथं जाणं शक्य असेल तिथं तिथं जाणार. पेट्रोल डिझेल दरवाढ, गॅसच्या किमती वाढल्या, महागाईमुळे जनता कशी त्रस्त आहे या सर्व बातम्या वाचतोय. या सरकारनं 10 दिवस केंद्रीय अधिवेशन चालू दिलं नाही. कृषी प्रधान हा देश आहे. काळ्या आईची मान राखणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आम्ही नक्कीच प्रयत्नशील होतो आणि राहणार. गहू, तांदूळ, साखर, फळं, भाजीपाला आयात करण्याची वेळ यायची, पण आम्ही आता हे सर्व निर्यात करण्याच्या आघाडीवर आहोत. मी केंद्रीय कृषी मंत्री पदावर होतो तेव्हा अशीच परिस्थिती निर्माण केली होती. मिळालेली सत्ता कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी वापरायची हेच धोरण आमचं. पण या उलट हे भाजपा सरकार असून बेरोजगारी वाढली असल्याचं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे. आणि या सगळ्या गोष्टीचा महाराष्ट्र आर्थिक अडचणीत आणण्याचा प्रयत्न एका बाजूनं करायचं आणि दुसऱ्या बाजूनं आहे हे सरकार हे फाडण्याच्यासाठी काय करता येईल याचा प्रयत्न करता येईल. कधी सीबीआयचा वापर, कधी ईडीचा वापर, कधी नागरी शिक्षा योजनेच्या संबंधीचा वापर, या सगळ्या एजन्सी आज या ठिकाणी सरकारमध्ये बसलेल्या लोकांना संकटात आणण्याच्यासाठी केलं. अनिल देशमुख गृह खात्याचे मंत्री असते, त्यांचा आरोप झाला, त्यांनी तातडीने राजीनामा दिला आणि सांगितलं चौकशी करा. ज्यांनी आरोप केला तो वरिष्ठ पोलीस अधिकारी आरोप केला, पण त्या आरोपाला आधार नाही दिला आणि त्यानंतर ते गायब झाले, ते कुठेही सापडत नाही. मुंबईसारख्या शहराचा पोलीस कमिशनर गायब होतो असा इतिहास कधी घडलेला नव्हता. पण राज्य सरकारला त्रास द्यायचा म्हणून त्यांच्याकडं मदत करण्याचं सहकार्य करण्याची भूमिका आज दिल्लीचं सरकार यत्किंचित सुद्धा नाही. अनिल देशमुखांचं किती लोकांची नावं सांगू, सगळ्याचा उपयोग करून इथं सरकार फिरत नाही. म्हणजे आता जरा मोठ्याला हात लावू आणि म्हणजे अजित पवारांच्या भोवती काही सापडतंय का काय, आणि म्हणून त्यांच्या कुटुंबातल्या मुलींना आज या संबंधीच्या चौकशीच्यासाठी बोलवलं जातं. माझं स्वच्छ सांगणं काय, तुमची ईडी सीडी सीबीआय काय वापरायची ते वापरा. महाराष्ट्रातल्या जनतेनं या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचं सरकार हे या ठिकाणी दिलेलं, तुम्ही किती प्रयत्न केले तर ते सरकार 5 वर्ष काम करणार आणि 5 वर्षाच्या नंतर पुन्हा एकदा तुमच्या पाठिंब्याच्या माध्यमातून आज त्या ठिकाणी निश्चित करणार आदेश राहणार नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.